आजवर ज्या प्रकरणाकरता संसदीय समिती नेमण्यात आल्या त्या एकाही प्रकरणात त्या यशस्वी झाल्या नाहीत. अशा प्रकारे संसदीय समित्यांचं भदं झालं आहे अशी टीका माजी केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांनी केली आहे. राष्ट्रीय चारित्र्य प्रतिष्ठानच्या वतीने टिळक स्मारक मंदिरात राष्ट्रीय चारित्र्य पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माधव गोडबोले यांनी भूषवले. याप्रसंगी परमवीर चक्रविजेते संजय कुमार यांना राष्ट्रीय चारित्र्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. याबरोबरच पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर क्षेत्रातील निवडक विद्यार्थ्यांना शहर पातळीवरील चारित्र्य उपासक छात्र पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र व पंजाबचे माजी पोलीस महासंचालक एस एस वीर, सरहद्दच्या विश्वस्त सुषमा नहार, अंकिता शहा, सुभाष मोहिते आदी यावेळी उपस्थित होते. गोडबोले म्हणाले, बोफोर्सचा घोटाळा, हर्षद मेहता यांचा बँक घोटाळा आणि टूजी स्पेक्ट्रमचा घोटाळा ही देशातील काही प्रमुख घोटाळ्यांची उदाहरणे. यात देखील चौकशीकरता संसदीय समिती नेमण्यात आली. मात्र कालांतराने तपास रेंगाळत गेल्याने या समित्यांकडून म्हणावा तितकासा सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. देशातील नागरिकांना या प्रकारच्या समित्यांकडून मोठ्या प्रमाणावर अपेक्षा असताना संसदीय समित्यांचे अपयश खेदजनक म्हणावे लागेल. त्यामुळे संसदीय समित्यांचे भजे झाले आहे असे म्हणावे लागते. ज्यांना देशातील सर्वोच्च अशा पुरस्काराने गौरवण्यात आले अशा माजी राष्ट्रपतींनी देखील पंतप्रधान संसदेला जबाबदार असतात, संसदीय समितीला नव्हे. त्यामुळे त्यांनी अशा समितीला सामोरे जाण्याची गरज नाही. यातून संसदीय समितीविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सैनिकांच्या युद्धाचा गौरवशाली इतिहास समजून सांगावं लागेल. त्यांची गरज आहे, राष्ट्र उभारणीकरता त्यांची आवश्यकता आहे. प्रत्येक पिढीला हे सांगावे लागेल, जेणेकरून त्यांच्या देशभक्ती जागृत होण्यास मदत होईल. देशाविषयी प्रेम व आदराची भावना निर्माण होण्याकरता इतिहासाचे स्मरण हवेच असे मत वीर्क यांनी यावेळी व्यक्त केले. जेवढी काही जाणीव आपल्या मनामध्ये असायला पाहिजे तेवढी अद्याप निर्माण झालेली दिसत नाही. एखाद्या अशा कार्यक्रमामध्ये हजर राहून आपण सत्कार करतो, परंतु ते पुरेसं नसतं. कारण एक समजावून घेतलं पाहिजे की केवळ संरक्षण दल मजबूत आहे याचा अर्थ देश मजबूत आहे असा नव्हे. त्याच्यासाठी पुष्कळ अधिक लागतं, जे आपण पंजाबच्या लढ्याच्या वेळेला बघितलं, जे आपण अनेक ठिकाणी दहशतवादाचे जे लढे झाले त्याच्या वेळेला बघितलं. परंतु आमची या प्रश्नांच्याकडे बघण्याची प्रवृत्ती आजवरची ही काहीशी वळवळची आहे, राजकीय आहे. एक दोन उदाहरणं मी आपल्याला मुद्दाम देणार. आपल्या जवळच मुंबईला 2008 साली मोठा हल्ला झाला आणि तो 3-4 दिवस चालू राहिला. त्याची जेव्हा चौकशी करण्यात आली त्यावेळेला केंद्र शासनाने आपल्या कुठल्याही संस्थेची चौकशी करू नये असा दंडक त्या समितीला घालून दिला. आता आपण हे लक्षात घ्या की अशा कुठल्या घटनेची चौकशी करायची असेल तर ती नुसती राज्य सरकारच्या घटनांची किंवा त्यांच्या संस्थांची करून चालणार नाही, तर केंद्र शासनाच्या संस्थांचीही करावी लागेल. आणि त्याच्यासाठी आमची तयारी नव्हती. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, आजवर केंद्र शासनाने अशा तऱ्हेची कुठलीही चौकशी केलेली नाही. मी समजू शकतो की राज्य शासनाने करू नये आम्ही आमची वेगळी चौकशी करू म्हणून केंद्र शासन करेल, परंतु केंद्र शासनाने ती अद्याप केली नाही. कारण आम्हाला या गोष्टीचं महत्त्वच वाटत नाही. त्यामुळे व्यक्तींनी ज्यांनी एवढं मोठं बलिदान दिलं त्यांच्या आणि त्यांच्या सहकार्यांनी, त्यांच्यासाठी आम्ही काय करणार आहोत? आणि असे प्रसंग या देशावर येऊ नयेत म्हणून आम्ही काय करणार आहोत याच्याबद्दलचा विचार आम्ही करणार आहोत किंवा नाही, याच्याबद्दलचा विचार आपण यासारख्या समारंभामधून करावा अशी मी आग्रहाची विनंती आपल्याला करेन. उदाहरणार्थ